की नवरा दारुडा आहे आणि मग अशा वेळेस बाईनी काय करायचं आणि त्यालाही खात्री आहे की आपल्याला आपली बायको काय करणार नाही. माझा नवरा तू झोडप, तुझा नवरा म्या झोडपतो. आपण नवऱ्याला असं वाटतं ना की माझी बायको काय मला मारणार नाही, ठीक आहे मी नाही मारत ती येऊन तुला मारेल. समाजाने पण हे विचार करण्याची आवश्यकता नाही आहे की एकटी बाई काय करू शकते. एकटी बाई ठरवलं तर खूप काही करू शकते. नमस्कार मंडळी, महिला दिनाच्या अनुषंगाने या विशेष गप्पांमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. उद्या म्हणजेच 8 मार्च रोजी एक चित्रपट आपल्या भेटीला येतोय ज्याचं नाव आहे 13वं. तर या चित्रपटामध्ये ज्यांनी प्रमुख भूमिका साकारलेल्या आहेत अशा म्हणजे जना अर्थात किरण खोजे आत्ता माझ्यासोबत आहेत. चित्रपटाचा जो एक वुमन एम्पावरमेंटचा जो भाग आहे ना त्याबद्दलच मला जाणून घ्यायचं आहे. काय काय शेड्स आहेत या स्त्री व्यक्तिरेखेला? ह्या स्त्री व्यक्तिरेखेला खरं तर भरपूर शेड्स आहेत. मी कितपत उतरवू शकली आहे हे चित्रपट बघितल्यानंतर तुम्ही सगळे मला सांगा. तुमचा अभिप्राय निश्चितच मी वाट बघेल त्याची. पण या व्यक्तिरेखेला जना या व्यक्तिरेखेला खूप वेगवेगळे कंगोर आहेत. कारण विदर्भात वाढलेली ही जना, तिथेच जन्म झालेला, तिथे लहानपणापासून शेतीविषयक कामं वडिलांना बघितलंय काम करताना तिने शेतामध्ये, आणि कधी शेतीमध्ये झालेलं नुकसान ह्या सगळ्या गोष्टी तिने बघितलेल्या आहेत. आणि त्यामुळे तिची एक जिद्द आहे की तिला काहीतरी करून दाखवायचं आहे. म्हणजे वडील आणि भाऊ, आजूबाजूचे परिस्थिती, आजूबाजूचे लोक हे ज्या संकटांमधून जात आहेत, ज्या परिस्थितीतून जात आहेत, हालाकीची परिस्थिती, असं नाही की मार्ग निघेल अशी परिस्थिती नाही, खरंचच हालाकीची परिस्थिती आहे. अशा परिस्थितीतून सगळ्या समाजाला बाहेर काढायचं असेल तर स्वतः उभं राहिलं पाहिजे, स्वतःचं शिक्षण झालं पाहिजे, हे तिला पहिल्यापासून वाटतं लहानपणापासून. आणि अशी ती वाढलेली आहे की कुठल्याही परिस्थितीत काहीतरी मार्ग काढायचा आणि उभं राहायचं, स्वतःच्या पायावर उभं राहायचं, स्वतः काहीतरी करून दाखवायचं. परिस्थिती अशी आहे म्हणून आता मी गलित गात्र झाले आणि मग ठीक आहे ना ॲडजस्टच करून घेऊ, अशी ती नाही आहे. आणि फक्त जनाच नाही, जनासारख्या अनेक महिला आहेत की ज्यांना खरं तर शिकण्याची आवड आहे पण परिस्थितीमुळे शिकता येत नाही. आणि महिला आहे म्हणून मुलगी जन्माला आली आहे म्हणून तिचं एका विशिष्ट वयात लग्न करून देणं खूप गरजेचं आहे. ती 18 वर्षाची झाली की लगेच लग्न करणं गरजेचं आहे, कारण डोक्यावर कुठे तिला आपण घेणार ही जी भावना एखाद्या कुटुंबात येते कारण परिस्थिती नाही आहे म्हणून, तर तिचं म्हणणं असं आहे की आम्ही अशा नाही आहोत, आम्हाला फक्त आम्ही लग्न करण्यापुरते नाही आहोत, आम्ही आमच्या पायावर उभं राहू शकतो, आम्ही परिस्थितीतून मार्ग काढू शकतो. आणि जितका एखादा पुरुष पुढे जाऊन कर्तृत्ववान होऊ शकतो तशीच महिला पण होऊ शकते आणि हे तिला दाखवून द्यायचं आहे प्रत्येक ठिकाणी. तसे चित्रपटात बरेच प्रसंग आहेत वेगवेगळे तिच्याशी निगडित आहेत, तिच्या आजूबाजूच्या इतर बायकांशी निगडित आहेत, तिच्या स्वतःच्या म्हणजे लग्न झाल्यानंतर तिच्या घरी तिची जी नणंद असते तिच्यापेक्षा लहान तिच्याशी निगडित आहेत, आणि जनाची स्वतःची बहीण जी दाखवलेली आहे. तर प्रत्येक महिलेला माहेरी असो किंवा सासरी असो, शेजारी असो किंवा घरात असो, कुठल्या ना कुठल्या प्रसंगाला सामोरं जावं लागतं. आणि जेव्हा सासू किंवा आई किंवा नणन भाऊजाई म्हणजे जेव्हा महिलाच महिलांच्या विरोधात उभ्या राहतात तेव्हा कधी कधी हतबलता येते की म्हणजे मी पण महिला तू मला कसं नाही समजून घेत, अशी जेव्हा हतबलता येते तर तिथे खचून न जाता स्वतः उभं राहायचं आणि काम करायचं. बरोबर, हा सगळा एक संदेश खरं तर चित्रपटातून दिलेला आहे, आम्ही चित्रपटामध्ये पाहूच. पण तुम्ही ज्यावेळेला एकूण चित्रपटामध्ये भूमिका साकारणार हे जेव्हा तुम्हाला कळलेलं होतं तर अनेकदा तुम्हाला फिल्म मेकर्सकडून काही ब्रीफिंग सुद्धा झाल्या असतील, तुम्हाला त्यांची गाठभेट प्रत्यक्षात घालून दिली असेल, हो ती खरी जना कोण आहे हे सुद्धा तुम्हाला कळलं असेल, तिचाही एक वेगळा एक प्रवास होता, काय सांगाल तुम्ही? तर अर्थात भूमिका तुमची एक 4 तासांची आहे पण तिचं जे अख्खं आयुष्य आहे
तर काय सांगाल, तिच्यातले काय पैलू तुम्हाला गवसले? खरं सांगायचं गेलं तर जणा ही कोणी एक नाही आहे, प्रत्येक महिलेत एक जणा आहे. जर तिने शोधली तर तिला ती सापडेल असं आहे. म्हणजे प्रत्येक महिलेला, मग तुम्ही विदर्भातच आहात असं नाही आहे, तुम्हाला इतर ठिकाणी भारतात असेल कुठल्याही ग्रामीण भागात खूप बायका अशा आहेत ज्या वेगवेगळ्या परिस्थितीतून जात आहेत, आर्थिक, सामाजिक, घरगुती, खूप वेगवेगळ्या परिस्थितीतून जात आहेत. ते जेव्हा त्यांच्या जीवावर येतं, आता म्हणजे जीवावर बेततं, तेव्हा त्या उभ्या राहतात आणि स्वतःचं आयुष्य पुढे चालवतात. अशी बाई तुम्हाला प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक क्षेत्रात पण मिळेल आणि प्रत्येक घराघरात पण मिळेल आणि प्रत्येक आपल्या देशातल्या छोट्याच्या छोट्या गावात पण मिळेल. तिथे भाषेचा वगैरे संबंध नाही आहे, रिजनचा पण संबंध नाही. म्हणजे आणि जेव्हा ही भूमिका माझ्यासाठी, म्हणजे मला जेव्हा याच्या बाबतीत विचारण्यात आलं, मी जेव्हा ते स्क्रिप्ट वाचली, ती संहिता वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे खूप मोठं काम आहे. हे काम फक्त असं नाही आहे की डायलॉग पाठ केले आणि जाऊन बोलले असं नाही आहे. महिलांसाठी भाष्य करणारा हा चित्रपट आहे, ही संहिता आहे, ही जी अशी लिहिलेली आहे, आणि तितकीच मोठी जबाबदारी पण आहे की नवरा दारुडा आहे आणि मग अशा वेळेस बाईनी काय करायचं. आणि त्यालाही खात्री आहे की आपल्याला आपली बायको काय करणार नाही आणि ती काय माझ्याशिवाय कुठं जाऊच शकणार नाही काय, तिला तर म्हणजे लग्न झाले तर तिला घरात थांबायलाच लागेल. आता अशा परिस्थितीत कुठेतरी बाईला उभं राहणं गरजेचं आहे, कुठेतरी हे दाखवणं गरजेचं आहे की तू दारू पितोयस म्हणजे काय तू खूप मोठं भूषण गाजवतोयस अशातला भाग नाहीये, तो तुझ्यासाठी पण वाईट आहे, कुटुंबासाठी पण वाईट आहे आणि समाजासाठी पण वाईट आहे. तेव्हा ती जेव्हा उभी राहते आणि ती त्याला दाखवते, तर चित्रपटात म्हणजे ट्रेलरमध्ये तुम्ही बघितलं असाल की ती जना मार्ग काढते ह्याच्यातून. बरोबर, की माझा नवरा तू झोडप, तुझा नवरा म्या झोडपतो. आपण नवऱ्याला असं वाटतं ना की माझी बायको काय मला मारणार नाही, ठीक आहे मी नाही मारत, ती येऊन तुला मारल. तर अशा पद्धतीने ती मार्ग काढते की आणि मी इथे मुंबईत आमचे माझ्याकडे ज्या ताई येतात ना त्यांना मी ट्रेलर दाखवलं माझं, कारण आमच्या अशा चर्चा खूप वेळा होतात. मी जे म्हणते की फक्त एकाच ठिकाणी म्हणजे विदर्भातच असं आहे अशी परिस्थिती नाही आहे, तर मला असं पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये जा किंवा भाजी आणायला जा तेव्हा इतर बायकांशी गप्पा मारायला, लोकांशी गप्पा मारायला आवडतं. तर असं त्यांच्याकडून त्यांच्या काही स्टोरीज असतात ज्या आपल्याला नसतात माहिती आणि त्या खूप सिमिलर असतात. तुमच्याकडे ज्या संहिता येतात, नाटक असेल, चित्रपट असेल, तर खूप खूप रिलेटेबल असतात त्या गोष्टी. तर मी त्यांना दाखवलं ट्रेलर, म्हटलंय पा ताई माझं ट्रेलर आलंय. त्यांनी ट्रेलर पाहिलं आणि जेव्हा मी त्याच्यात ते असं म्हणते की तुझा माझा नवरा तू झोडप पण तुझा नवरा म्या झोडपतो, त्यांनी टाळ्या वाजवलं आणि त्या म्हणे की वा 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 असंच केलं पाहिजे, असंच केलं पाहिजे. तर ही किती साधी गोष्ट आहे, पण ह्याच्याने त्यांना पण स्वरूप येतो ना की आपल्यासोबत कोणीतरी आहे, आपण एकटे नाही आहोत सगळ्यात महत्वाचं. आणि मला वाटतं की प्रत्येक महिलेला हे समजून घेतलं पाहिजे की ती बाई एकटी नाही आहे, तिने मदत मागितली आणि तिला खरंच मदत हवी असेल तर तिच्यासाठी कोणी उभं राहू शकतं आणि तिला मदत करू शकतो. आणि समाजाने पण हे विचार करण्याची आवश्यकता नाही आहे की एकटी बाई काय करू शकते, एकटी बाई ठरवलं तर खूप काही करू शकते. चित्रपट सृष्टीमध्ये वावरताना स्त्री कलाकारांकडे एकूण पाहण्याचा दृष्टिकोन, समाजाचा दृष्टिकोन त्यांच्याकडे पाहण्याचा, त्याच्यानंतर त्यांना येणाऱ्या अडचणी कशा आहेत, कारण का तुम्ही उत्तम प्रकारे सांगू शकतात, तुम्ही NSG त्यापूर्वी तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे म्हणून माझा खास प्रश्न आहे. खूप वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळे प्रसंग आणि वेगवेगळ्या अनुभवातून महिला जातात, पुरुषही जातात, असं नाही आहे की फक्त महिलांवरच संकट ओढवतात किंवा महिलांनाच वेगवेगळ्या प्रश्नांना सामोरं जावं लागतं, पुरुषांनाही जावं लागतं. पण प्रमाण जर बघितलं, रेशो जर बघितला, तर तो जो आहे तो महिलांना थोडासा जास्त सामोरं जावं लागतं. काही काही प्रश्नांना सामोरं जावं लागतं, काही वाक्यांना सामोरं जावं लागतं. की म्हणजे आता मी जरी मी NSDतून आलेली आहे, मी ट्रेन्ड ॲक्टर आहे, मला माहिती आहेत आणि खूप आमचे सिनियर्स आहेत, त्यामुळे मी जेव्हा मुंबईत आले तेव्हा मला कधी असं वाटलं नव्हतं की अरे बापरे आता आपलं कसं होणार. मार्गदर्शन करणारे खूप लोक मला चांगले भेटले या सगळ्या प्रवासात, तर त्यामुळे
काही गोष्टी जेव्हा समोर येतात तेव्हा कुठल्या गोष्टींना हो म्हणायचं आणि कुठल्या गोष्टींना नाही म्हणायचं हे याचं बाळकडू मला त्या ट्रेनिंग प्रोसेसमध्ये आणि आल्यानंतर आमच्या सिनियर्सकडून चर्चा करून मिळालं होतं. बऱ्याच वेळेला मला हे प्रश्न विचारले जातात कधी कधी की जे नवीन असतात ते की अरे बापरे मग असं आम्ही ऐकलं आहे की खूपच तुमच्या इंडस्ट्रीत खूपच वाईट प्रसंग घडतात मग किंवा महिलांवर किंवा मुलींवर खूपच त्यांना वेगवेगळ्या प्रश्नांना आणि वेगवेगळ्या प्रसंगांना तोंड द्यावं लागतं किंवा एक शब्द आहे ऍडजस्टमेंट करावी लागते वगैरे असं. हा म्हणजे असे असे तसं आहे का? मला पर्सनली असा अनुभव आजपर्यंत आलेला नाही आहे पण मी ऐकलेलं आहे काही काही ॲक्टर्सनी शेअर केल्यानंतर अरे बापरे हे असं म्हणलंय तसं म्हणलंय. पण मला असं वाटतं की तुम्ही जर तुमच्या थॉट्समध्ये क्लिअर असाल की मला हे नाही करायचं आहे मग नाही करायचं, माझं काम गेलं तरी चालेल, मला काही फरक नाही पडत, कारण आपल्या टॅलेंटवर आपल्याला काम मिळणार आहे, आपल्या मेहनतीमुळे आपल्याला काम मिळणार आहे, ना की इतर गोष्टींमुळे. बरोबर. त्यामुळे तिथे खचून नाही जायचं आणि धीर धरणं खूप आवश्यक आहे. एक काम गेलं तुम्हाला चार कामं येतील, हरकत नाही, पण जिथे तुम्ही कम्फर्टेबल नाही आहात ती गोष्ट करणं गरजेचं आहे की नाही हे स्वतःला विचारणं खूप गरजेचं आहे. कारण तुम्ही कम्फर्टेबल नसाल तर तुम्ही ज्या गोष्टी जी मजा करायला आलेला आहात ती मला अभिनय करताना खूप मजा वाटते किंवा मला खूप छान वाटतं किंवा मला आज खूप छान रोल मिळाला हे तुम्हाला बाकीच्या इतर गोष्टी करून नाही मिळणार. तुम्ही मेहनत करून तुम्ही छान चित्रपट केला किंवा छान नाटक केलं, छान प्रयोग केला की तुम्हाला रात्री संध्याकाळी सॅटिस्फॅक्शन मिळेल ते इतर गोष्टींमध्ये नाही मिळणार. तर ते जर पाहिजे असेल तर पेशन्स ठेवून आपल्या मेहनतीवर स्वतःवर विश्वास ठेवला तर आपण पुढे जाऊ शकतो. बरोबर. बाकी तर इतर गोष्टी खूप लोक आहेत, लाखो लोक रोज येतात इंडस्ट्रीत आणि लाखो लोक म्हणजे आहेत. काही काही वेळेस मी हेही ऐकलंय की ऑडिशन्स घ्यायचे असतील तर पैसे मागतात, मग द्यायला पाहिजे का? असं काही नाही आहे, असं काहीच नाही आहे. तुम्हाला तुमची ऑडिशन घेण्यासाठी कोणी तुम्हाला पैसे मागणार नाही आहे, त्यामुळे कोणी पैसे देऊ नका. जर कोणी म्हणत असेल की तुम्ही आम्हाला इतके पैसे द्या आणि मग आम्ही तुमची ऑडिशन घेतो, तिथून निघून जातात, काही करू नका तसं. बरं, याच अनुषंगाने एक मला म्हणजे प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही काही काळ तुम्ही दिल्लीमध्ये होतात राहायला आणि तिकडे एक महिला च्या सक्षमीकरणाच्या अनुषंगाने एक तुम्ही नाटक बसवलेलं होतं, तर ते नाटक नक्की काय होतं, कोणत्या भाषेत होतं आणि ते बनवण्यामागचा उद्देश काय होता? हे नाटक मी जेव्हा मुंबईत आले होते त्या 2014 साली आम्ही हे नाटक बसवलं होतं आणि ह्या नाटकाचा पाया घातला होता तो रसिका आगाशे, ही माझी NSD ची सिनियर आहे आणि ती बरंच खूप छान थिएटरमध्ये पण काम करते, नाटक पण बसवते, वेगवेगळी नाटकं तिने आत्तापर्यंत बसवली, एक चित्रपट पण तिने आत्ता दिग्दर्शित केला. तर अतिशय वेगवेगळ्या विषयांमध्ये हात घालणारी अशी माझी ती मैत्रीण आहे आणि तेव्हा तिने 2014 साली जेव्हा दिल्लीत घटना घडली आणि त्याचे वेगवेगळे पडसाद पूर्ण भारतभर उमटले, तर तेव्हा तिला असं वाटलं होतं की आपण ॲक्टर आहोत, आपण आर्टिस्ट आहोत, तर आपण कशा पद्धतीने या गोष्टीला समोर मांडू शकतो लोकांसमोर, तेव्हा तिला असं वाटलं होतं की आपण ह्याच्यावर नाटक बसवूया. आणि मग तिने आम्हाला सगळ्या महिलांना एकत्र केलं. हे ह्या नाटकात सगळ्या महिलाच आहेत, दोन फक्त सूत्रधाराची जी पात्र आहेत ती मुलं करतात असं ते नाटक आहे आणि बाकी इतर सगळं परफॉर्मन्स जो आहे तो मुलीच करतात. अच्छा. आणि त्या आम्ही सगळ्या मुलींनी मिळून हे नाटक ॲक्च्युली बनवलं, म्हणजे मोनोलॉग्स आहेत वेगवेगळे आणि ते आम्ही स्वतः लिहिले आणि मग ते गुंफले. आमचा अजून एक मित्र आहे सुमेध कुलकर्णी म्हणून, तर तो त्याने ते सगळे एकमेकात गुंफून ते 1.5 तासाचं नाटक आम्ही बनवलं होतं. आणि ह्या नाटकात जुन्या पुरातन काळापासून म्हणजे मायथोलॉजिकल पिरियडपासून ते आत्तापर्यंत आजपर्यंत ज्या काही वेगवेगळ्या घटना आहेत ठळक रूपातल्या ज्या बाहेर पडलेल्या आहेत, तर त्याच्यावर हे नाटक भाष्य करतं आणि त्याच्या अनुषंगाने रोजच्या जीवनात कसं मुलींना सामोरं जावं लागतं. तर त्या ते नाटक जसं पुरातन काळात सुरू होतं आणि आत्ता म्हणजे आम्ही ते नाटक संपवतो ते असं की आमच्या आयुष्यात आम्हाला काही प्रसंगांना सामोरं जावं लागलेलं असेल, तर ते खूप छोटे म्हणजे लोकलमध्ये तुमची छेडखानी केलेली असेल किंवा तुम्हाला घरात तुम्हाला कोणी मोलेस्ट केलेलं असेल किंवा खेळाखेळात तुम्हाला समजलं नाही आणि तुम्हाला अशा गोष्टी आम्ही बोलतो. अच्छा. आणि मग
त्या नाटकाच्या शेवटी की अच्छा माझ्या बाबतीत असं झालेलं आहे, माझ्या बाबतीत असं झालेलं आहे. आणि विशेष म्हणजे अशी इतक्या आम्ही इतक्या रिहर्सल्स केल्या, त्याच्यात खूप वेगवेगळे लोक आले गेले ते नाटक करताना. एकदा असं एकाच्या बाबतीत पण झालं नाही की नाही माझ्या आयुष्यात तर काहीच झालेलं नाही असं लहानपणापासून. प्रत्येकीच्या आयुष्यात छोटी ना छोटी काहीतरी गोष्ट झालेलीच आहे, म्हणजे तिला कारण ती मुलगी आहे म्हणून. मग तिचं शिक्षणात काहीतरी प्रॉब्लेम आला असेल, कोणीतरी एक डेरोगेटरी कमेंट दिलेली असेल, किंवा तिला खरंचच काहीतरी लोकलमध्ये कोणीतरी काहीतरी त्रास दिलेला, प्रवासात त्रास दिलेला. तर ही जी परिस्थिती आहे ही भयावह परिस्थिती आहे. म्हणजे कधी कधी मुलींना पण समजत नाही की आपल्याला असं कोणीतरी छेडून गेलंय म्हणून, किंवा हात मारून गेलंय किंवा काहीतरी बोललंय. तर ह्या परिस्थितीवर हे नाटक भाष्य करतं. आणि म्हणजे आम्ही रसिकाला मी खूप आभार मानतो की तिने ह्या असं काहीतरी एक नवीन नाटक ते त्या काळी म्हणजे दोन त्या काळी ह्याच्यासाठी की त्याला 10 वर्ष झाले. आम्हाला असं वाटलं होतं जेव्हा ते नाटक तयार केलं होतं की ह्याचे आम्ही काही प्रयोग करू, किती प्रयोग करू आम्हाला माहिती नाही. 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, मग ते प्रोटेस्टनुसार ते नाटक काहीतरी घटना घडली की आम्ही ते नाटक करायचो, इतर वेळी पण करायचो. पण आम्हाला असं वाटलं की कधीतरी हे नाटक बंद करायला पाहिजे आपण, ती वेळ आली पाहिजे. बंद करायला पाहिजे म्हणजे ती वेळ अशी आली पाहिजे की आता या नाटकाची आवश्यकता नाही. कारण त्या नाटकात आम्ही नाव काय होतं मला त्याआधी खूप क्युरियोसिटी. त्या नाटकाचं नाव आहे म्युझियम ऑफ स्पेशीज इन डेंजर. अशा प्रजाती ज्या डेंजर आहे, ज्यांना त्यांची परिस्थिती भयावह आहे, आणि अशा प्रजातींचं म्युझियम. म्हणजे थोडक्यात एका स्त्रीला संग्रहालयामध्ये आता ठेवलं जाते, ती फक्त शोभेची एक वस्तू झालेली आहे, पण त्याचबरोबर ती कुठेतरी आता भयावह परिस्थितीमध्ये आहे. हा अशा पद्धतीने. आणि त्याच्यात आम्ही खूप वेगवेगळ्या खूप समर्पक आहे हो. आणि त्याच्यात आम्ही असं खूप वेगवेगळ्या ऍड्स ज्या आहेत, ज्या म्हणजे मेल प्रोडक्ट्सच्या ऍड आहेत बरोबर, पण त्याच्यात सगळ्या बायकाच दाखवलेल्या आहेत आणि त्या अर्धनग्न अवस्थेतल्या बायका दाखवलेल्या आहेत. प्रॉब्लेम हा नाही की तुम्ही दाखवायला पाहिजे की नाही, प्रॉब्लेम हा आहे की तुम्ही जे प्रोडक्ट सेल करताय त्याच्यात त्याची आवश्यकता आहे की नाही. अच्छा, म्हणजे तुम्ही एक इतकं ऑब्जेक्टिफिकेशन करता तर त्याच्या बाबतीत ह्या नाटकात बऱ्याच वेगवेगळ्या अनुषंगाने बोललेलं आहे. आणि कधी कधी महिलांचं पण होतं ना की मी तर मुलगी आहे मग मला सीट पाहिजे, किंवा मी तर मुलगी आहे मग महिलांसाठी वेगळी रांग नाहीये का तिकिटाची, म्हणजे मग मला पुढे लवकर. असं पण महिला थोडस घेतात ना फायदा या गोष्टीचा की मग. पण ह्या बाबतीत पण भाष्य केलेलं आहे. सो एकाच अंगाने जाणारं हे नाटक नसून वेगवेगळ्या अंगाने, आणि ते खूप गरजेचं आहे. प्रयोग हिंदीत होत होते, त्याचे प्रयोग हिंदीत होतात त्याचे प्रयोग, कारण हिंदीत सगळ्यांना समजेल या दृष्टीने. ह्या नाटकाच्या शेवटी जे आम्ही आमचे प्रसंग सांगतो त्याचं कारण हे होतं की आम्हाला असं वाटलं की जितक्या महिला हे नाटक बघतील तर त्यांच्यापैकी कोणाला जर काही बोलायचं असेल बरोबर, त्यांच्या आयुष्यातले काही प्रसंग असतील आणि त्या बोलू शकल्या नसतील, तर त्यांना बोलता यावं, त्यांना हा कॉन्फिडन्स यावा की अच्छा हे असं माझ्या बाबतीत पण झाल्यावर काय होतं, मी पण मांडते माझी माझ्या बाबतीत काय झालंय ते, आणि मी जास्तीत जास्त लोकांना शेअर करते कारण बाकीच्या मुली पण अवेअर होतील बरोबर की असं होतं हे नॉर्मल आहे. तर आम्हाला आम्ही दिल्लीत ह्याचा प्रयोग जेव्हा केला होता तेव्हा तो प्रयोग फक्त खूप अनेक महिलांसाठी होता, 200 महिला होत्या त्याच्यात. आणि मग आम्ही शेवटी जाऊन असं आमचे आणि असं पर्सनल नाही, आम्ही आपलं माझ्या बाबतीत असं झालंय, माझ्या बाबतीत असं झालंय, माझ्या बाबतीत असं बोलायला सुरुवात केली तर बायकांनी शिट्ट्या वाजवल्या आणि काही बायका उभ्या राहून बोलल्या की हो माझ्या बाबतीत पण असं झालेलं आहे लहानपणी, किंवा माझा नवरा पण मला त्रास देतो आणि मला आता सहन करावं लागतंय. आणि मग तेव्हा ती जी ताकद आहे, म्हणजे ते जे समाधान आहे की एखाद्या बाईला बोलता तरी आलं ऍटलीस्ट, नाहीतर सप्रेस करतात ना घरी पण असं म्हणतात की नको नको काय झालं सोडून दे नको बोलू याविषयी काही, तर असं न राहता आपण बोललं पाहिजे, आपण चर्चा केली पाहिजे, आपण मदत मागितली पाहिजे आणि स्वतःसाठी उभं राहिलं पाहिजे. तर आम्ही खूप प्रयोग त्याचे केले, बँगलोरला केले, दिल्लीला केले, पंजाबमध्ये केले, चंडीगढला केले, महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी केले, पुण्यात केले, मुंबईत केले, असे बरेच अगरतळ्याला केले, आसाम इकडे जाऊन खूप प्रयोग केले त्याचे. छान, म्हणजे एक वेगळा एक या निमित्ताने एक चित्रपटाच्याच अनुषंगाने पुढे जाणारा एक वेगळा पैलू आता या निमित्ताने
उलगडला गेलाय. आणि 13 ही जी मूवी येते आहे ही सुद्धा एक वुमन एम्पॉवरमेंटच्या निमित्तानेच आहे. तर ती आता 8 मार्च रोजी प्रदर्शित होते. तर त्यासाठी सुद्धा मी तुम्हाला सदिच्छा व्यक्त करतो आणि या चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळू दे अशी मी या निमित्ताने मनोकामना व्यक्त करतो. वेळात वेळ काढून आपण संवाद साधलात अल्ट्रा मराठी आणि मराठी बर्थसाठी, यासाठी मनापासून आभार. खूप 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 धन्यवाद अल्ट्राचे आणि सागर तुमचे पण खूप खूप आभार मला इथे बोलवलं आणि खूप छान प्रश्न विचारलेत वेगवेगळ्या पद्धतीने. आणि आमचा चित्रपट येतोय 13, हरीश इथापे दिग्दर्शित, श्याम पेठकर लिखित, यात मी आहे किरण खोजे, परत संदीप पाठक आहेत, किरण माने आहेत, नेहा दंडाळे आहे, विदर्भातील एकल महिला आहेत आणि अजूनही वेगवेगळे छोटे कलाकार, छोटे बालकलाकार आहेत. तर हा चित्रपट अवश्य पहा. हा 8 मार्च रोजी वुमन्स डेच्या दिवशी प्रदर्शित होतो आहे आपल्या जवळच्या चित्रपटगृहात. धन्यवाद. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.